हाँ रोल। संपूर्ण देशभरामध्ये युवक काँग्रेसच्या वतीने 17 सप्टेंबर हा दिवस नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत त्यांचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार युवक दिवस म्हणून साजरा आम्ही केला करत असतो। कारण आपल्याला माहित असेल गेली 9-10 वर्षापासून जे देशाचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी 2 कोटी युवकांना रोजगार देतो असे म्हणाले होते, परंतु आज तागायतपर्यंत कुठल्याही युवकांना नोकरी मिळाली नाही। अजून देशामध्ये सरकारी नोकऱ्या हे प्रायव्हेटेशन प्रायव्हेट करून एक प्रकारे युवकांची थट्टा या नरेंद्र मोदी यांनी केली आहे। आज देशभरामध्ये संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण देशामध्ये राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून आज युवक काँग्रेसच्या वतीने मोहीम हाती घेण्यात आलेली आहे। यामध्ये नरेंद्र मोदींना आम्हाला सांगायचं आहे आपली जाहिराती बंद करा, जाहिरातीबाजी बंद करा आणि युवकांना नोकरी द्या। जोपर्यंत आपण नरेंद्र मोदी यांना हटवून नाही तोपर्यंत या देशामध्ये युवकांना नोकरी मिळणार नाही असा संदेश घेऊन आम्ही राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली माननीय आमदार प्रितेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज देशभरामध्ये हे राष्ट्रीय बेरोजगार युवक दिवस म्हणून साजरा करत आहोत। आज नरेंद्र मोदी यांना गेले आपण 10 वर्षापासून आपण पाहत आहे त्यांची भाषणच फक्त आपण टी व्हीवर पाहत आलो आहोत, पत्रकारासमोर ते येत नाहीत, युवकांना किती टक्क्यापर्यंत नोकरी दिली हे तरी देशासमोर सांगत नाहीत। एकीकडे राष्ट्रीय बँका विकत चालले आहेत, रेल्वे विकत चालले आहेत, कंपन्या विकत चालले आहेत, सरकारी कंपन्या हे प्रायव्हेट करून हे एक प्रकारे युवकांना फसवण्याचं काम हे नरेंद्र मोदी करत आहेत। या नरेंद्र मोदींचा धिक्कार म्हणून आम्ही त्यांच्या वाढदिवसा दिवशी हा दिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करत आहोत। ओके।